शेतकरी बांधवांनो नमस्कार। आपल्या शेती व तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मी आता ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटमध्ये बघा पावसाचे रिपरिप सतत चालू आहे। आणि आपण जो आज विषय निवडला आहे, अशा सततच्या पडणाऱ्या पावसाच्या रिपरिपमध्ये आपण सोयाबीनचं डॅमेज कंट्रोल कशा प्रकारे करू शकतो आहे बघा शेतकरी बांधवांनो। मी आता जो आता सध्या पाऊस चालू आहे बघा शेतकरी बांधवांनो, तर हे जे पीक दिसते तुम्हाला बघा कशा अवस्थेमध्ये आहे। पूर्ण रान सगळे बिरबिर करायले, सगळे रानं सगळे पूर्ण चिखलाय, पूर्ण रानामध्ये उभं राहायला पण येत नाही अशा अवस्थेमध्ये बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या या मदतीसाठी म्हणून एक व्हिडिओ मी बनवतो आहे। तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारे या सोयाबीनचं नुकसान कसं टाळता येईल यावर कुठल्या प्रकारचे आपण उपाययोजना करू शकतो आहे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जास्तच पाऊस येऊ लागला आहे, तर यानंतरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेती व तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आज आपण जो विषय निवडला आहे तो परिस्थितीनुसार निवडलेला आहे। म्हणजे ज्याप्रमाणे बाहेर पाऊस चालू आहे किंवा रिमझिम पाऊस सतत 8-10 दिवसापासून चालू आहे, आणि अशा अवस्थेमध्ये जी काही सोयाबीन पिकाची अवस्था आहे, तर त्या सोयाबीन पिकाच्या अवस्थेबद्दल किंवा त्या सोयाबीन पिकाचं नुकसान कशाप्रकारे टाळता येईल, त्याला ज्याला की आपण डॅमेज कंट्रोल असं म्हणू, हे सोयाबीनचं डॅमेज कंट्रोल आपण कशाप्रकारे करू शकतो आहे किंवा या सततच्या पावसामुळं जे काही सोयाबीनचं नुकसान होणार आहे किंवा जे काही वाढ खुंटणार आहे, प्रकाशसंश्लेषण क्रिया थांबणार आहे, तर त्याच्यावर मात करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सततचा जरी पाऊस पडत असला किंवा सतत जरी ढगाळ हवामान असलं, तरी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सोयाबीनला आपण वाचवू शकतो आहे। तर बघा बांधवांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल आता या असल्या रिपरिप पावसामध्ये आपण फवारणी करू शकत नाही आणि दुसरे काय उपाययोजना तुम्ही सांगणार आहे, तर बघा शेतकरी बांधवांनो, मी ही जी उपाययोजना सांगणार आहे किंवा हे जे डॅमेज कंट्रोल आहे ते तुम्ही कसं करू शकताय, तर पहिलं डॅमेज कंट्रोल बघा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये पाणी साठत नसेल किंवा साठून 4-5 दिवस पाणी साठून राहत नसेल, तर हा उपाय तुम्हाला करता येणार आहे। नाही तर तुम्ही म्हणाल की बाबा गुडघे एवढं पाणी साठलं शेतात आणि तुम्ही काय सोयाबीनच्या वतीत काय डॅमेज कंट्रोल सांगणार आहे, तर शेतकरी बांधवांनो, आपण अशा पाऊस कितीही पडू द्या पण ते शेतातून पाणी निघून गेलं पाहिजे, मग अशा अवस्थेमध्ये आपण काय डॅमेज कंट्रोल करू शकतो किंवा काय सोयाबीनला वाचवण्यासाठी काय उपाय करू शकतो, तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिला उपाय म्हणजे तुम्ही जे महाधन कंपनीचं जे काय सल्फर आहे ज्याला आपण म्हणतो बेनसल्फ या नावाने ओळखतो, ते बेनसल्फ तुम्ही या सध्याच्या परिस्थितीमध्ये फेकून टाकू शकता शेतातून। तुम्ही म्हणाल आता शेतामध्ये जाताच येत नाही, रिपरिप पाऊस पडतोय, अशा अवस्थेमध्ये कसं फेकणार आम्ही, तर बघा शेतकरी बांधवांनो, हे जे काय बेनसल्फ आहे हे डाळीच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे जरी पावसामध्ये तुम्ही जे फेकायला गेला तर त्याचं काही पाणी लगेच होणार नाही, ते हळूहळू विरघळणारं खत आहे किंवा हे सल्फर आहे, तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही फेकू शकताय, जेणेकरून 10-10 फूट 20-20 फूट अंतरामध्ये जेवढं काय तुम्हाला जास्तीत जास्त लांब फेकताय दूर फेकताय तेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही फेकू शकताय। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही काय म्हणणार आहे ह्याच्यामुळं काय होणार आहे, तर सल्फर ही जी गोष्ट आहे किंवा बेनसल्फ ही जी गोष्ट आहे त्याच्यामुळं काय होणार शेतकरी बांधवांनो, तुमच्या जमिनीमध्ये जी काय ओलावा आहे, जास्त ओलावा आहे, ते कंट्रोल होणार आहे, म्हणजे आपल्या जमिनीचा pH कंट्रोल करण्याचं काम हे सल्फर करत असतं शेतकरी बांधवांनो। तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर ते सल्फर फेकून दिलं किंवा बेनसल्फ जर तुम्ही टाकून दिलं, तर ते काय होणार आहे, तुमच्या जमिनीमध्ये जे काय ओलावा आहे तो कमी करण्यास मदत करणार आहे, म्हणजे पूर्ण शेत तुमचं कोरडं पाडणार आहे, तर आणि तुमचं बुरशीनाशक म्हणूनही ते सल्फर काम करते शेतकरी बांधवांनो, म्हणजे खालून तुम्हाला बुरशी लागण्याचाही धोका नाही आणि जो काही ओलावा आहे तोही कमी होईल। तर शेतकरी बांधवांना सल्फर हे एक शेतकऱ्यांना दिलेलं वरदान आहे मी तर मानतो, कारण ते खूप प्रकारे काम करतं, काही पिकावर ते भुरी नियंत्रणाचं काम करतं, काही पिकावर ते बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करण्याचं काम करतं, आणि जमिनीमधून म्हटलं तर ते तुमच्या जमिनीचं pH कमी करण्याचं काम करतं। बघा शेतकरी बांधवांना ह्या इतकं सल्फरचं महत्त्व आहे, तर तुम्ही ते फेकून देऊ शकताय ही महत्त्वाची एक उपाययोजना शेतकरी बांधवांना। आणि दुसरं तुम्ही काय करू शकता शेतकरी बांधवांना, जास्तीत जास्त प्रयत्न करा, चालू पावसामध्ये भरपूर जर मोठा पाऊस पडत असेल तर तुम्ही त्या शेतातून पाणी काढण्याचा प्रयत्न करा, कारण बघा शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेताला एक वाट असते पाण्याची, बाहेर जाण्याची वाट असतेच, फक्त ते काय वेळच्या वेळेला ते पाणी बाहेर काढलं पाहिजे किंवा बाहेर निघलं पाहिजे, हे दुसरं डॅमेज कंट्रोल झालं। आणि तिसरं काय करू शकतो शेतकरी बांधवांना, की जर पाऊस कमी झाला तर तुम्ही ते फवारणी करू शकताय, आणि जर थोडासा तर तुम्हाला त्याच्यातून उसंत भेटली, कारण आता
पूर्ण चिखलाचं पूर्ण चिखल होऊन गेला शेतामध्ये, आतमध्ये घुसता येत नाही, तर अशा अवस्थेमध्ये तुम्हाला फवारणी कशी करणार आहे? तर 1-2-3 तास जर तुम्हाला जर म्हणजे चान्स भेटला फवारणीचा, तर तुम्ही, तुम्हाला माहिती असेल आता की आधुनिक तंत्रज्ञानानुसार आता ड्रोनद्वारे फवारणी करतायत, मला माहिती आहे ड्रोनद्वारे कशाप्रकारे फवारणी करतात शेतकरी, कारण त्याचं खूप महत्त्व वाढलं शेतकरी मित्रांनो, की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता बघा, ही शेवटची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना दुसरा इलाजच नाही आहे. आता ज्याप्रमाणे पूरपरिस्थिती निर्माण होते आहे, तशा अवस्थेमध्ये जे काही सरकार NDRFचं पथक वगैरे दाखल करून जे काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तशाच प्रकारे आपल्याला हे पीक आपल्याला वाचवण्यासाठी उतरलं पाहिजे शेतकरी बांधवांना. त्यासाठी आपण काय करू शकतो, हे जे काय ड्रोन आहेत, तुम्हाला 1 एकरी 600-700 रुपये फवारण्यासाठी घेतात. सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आणि तुम्ही अजून यूट्यूबवर अजून व्हिडिओ तुम्ही बघितले असतील की बाबा अशा प्रकारे फवारण्या पूर्णपणे सक्सेस होत आहेत, शेताच्या बांधावर उभा राहून तुम्ही त्या फवारणी करू शकताय. फक्त 1-2 तास जर तुम्हाला सापडले, ते फक्त 1 एकर ते 10 मिनटामध्ये फवारून काढते ते ड्रोन, आणि आपल्याला औषधाचे पण बचत होते, पाण्याची बचत होते, आणि माणसाला पण त्रास होत नाही. बघा शेतकरी बांधवांनो, हे 3 उपाययोजना तुम्हाला सांगितले. आता तुम्ही म्हणाल इतकं काही शेतकऱ्याला शक्य असतं काय, पण तुम्हाला हे करावंच लागत. शेतकरी बांधवांनो, इतका मोठा खर्च केला बियाणं, कीटकनाशकं, बीज प्रक्रिया करण्यासाठी कीटकनाशकं, बुरशीजन्य रोग होणे म्हणून त्यासाठी लावलेलं पावडरी, इतका खर्च करून तुम्हाला शेतकरी बांधवांना जर तुमचं पीक पाण्यात जाणार असेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही. तर शेतकरी बांधवांना फवारणीसुद्धा सांगणार आहे, त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक असावं, नंतर त्याच्यामध्ये जे काही चुनखडीयुक्त जमिनी आहेत त्याच्यामध्ये जर पाणी साठलं तर त्याच्यामध्ये पिवळेपणा येणार, त्यासाठी एक त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य सांगणार आहे आणि एक टॉनिक सांगणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आलिकासारखं तुम्ही कीटकनाशक जरूर वापरू शकता, 0.5 मिलीनं प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकताय. दमन प्लस हे जे काय टॉनिक आहे, हे टॉनिक तुम्ही 0.5 मिलीनं प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकताय. आणि फेरस आणि झिंक सल्फेट हे जे काय घटक आहेत सूक्ष्म अन्नद्रव्यातले, ते तुम्ही 1 मिलीने त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. चांगल्या प्रकारच्या कंपनीचं वापरा, ते यारा कंपनीचं जे काय झिंक आणि फेरस आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही वापरा. शेतकरी बांधवांनो, थोडीशी आता काय आपल्याला हा संकटाची वेळ आहे, शेतकऱ्यावर ते संकट कसं टाळता येईल यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की कळवा, नाही आवडला तरी बी कमेंटमध्ये सांगा काही गोष्टी तुम्हाला अजून याच्यामध्ये अशक्य शक्य आहेत. तर बघा शेतकरी बांधवांनो, माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आहे याची मला खात्री आहे, आणि आपला चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब केला असेल असं मी आशा बाळगतो, आणि माझा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.